अभिवादन. चिपळूण तालुक्यात पहिल्यांदाच मंदार एज्युकेशन सोसायटीच्या वतीने समर कॅम्पचं आयोजन केले होते. याच समर कॅम्पचा सांगता समारंभ आणि प्रमाणपत्र वाटप सोहळा आज आपण संपन्न होत आहे. त्याआधी मी एका व्यक्तीचं नाव घेईन ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज आपल्या कॉलेजमध्ये घडला, त्या म्हणजे आपल्या कॉलेजच्या विश्वस्त मिताली शिंदे मॅडम. धन्यवाद तुम्ही हा कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये आयोजित केल्याबद्दल. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती लाभली आहे, म्हणजे अजून ते आले नाहीत आपल्या इथे, पण तसेच चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शेखर गोविंदराव निकम सर यांचे मी शीतल मिलिंद मोहिते, राजाराम शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी मंदार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठीचे दुसरे प्रमुख पाहुणे लाभले आहेत, ते म्हणजे स्वर्गीय राजाराम शिंदे सर यांचे निकटवर्तीय आणि चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय शौकतबाई मुकादम सर यांचेही मी मंदार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. मंदार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्माननीय मंदार राजाराम शिंदे सर, त्याचप्रमाणे मंदार एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्रीमती शैलजा शिंदे मॅडम यांचे मी मंदार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित केलेले पेढांबे गावचे सुपुत्र आणि निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण शाखा मुंबई श्री चंदनराव शिंदे आणि पेढांबे गावच्या सरपंच सो गायत्रीताई कुळे यांचे मी मंदार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे विश्वस्त, विविध विभागाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच आमंत्रित पालकवर्ग यांचेही मी मंदार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, दीप प्रज्वलाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. मी व्यासपीठावरील निमंत्रित पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून स्वर्गीय राजाराम शिंदे यांच्या प्रतिमेला आणि विद्येची देवता असणारी सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. प्रज्वलने झाले. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
मी यांची ओळख थोडी जरा वेगळ्या पद्धतीने करून देते. चिपळूण पंचायत समितीचे सभापती असताना पंचायत समिती व शिक्षण विभाग यांना मिळून एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात स्वतःच्या पदाचा व वयाचा विचार न करता उत्स्फूर्तपणे मराठी गाण्यावर उत्कृष्ट असे नृत्य सादर करत स्वतःची कला दाखवली आणि या कार्यक्रमाची मी एक साक्षीदार होते. असे चिपळूण पंचायत समितीचे उत्कृष्ट असे माजी सभापती सन्माननीय शौकतबाई मुकादम यांचा मंदार एज्युकेशन सोसायटीच्या व्हाईस चेअरमॅन श्रीमती शैलजा शिंदे मॅडम यांनी शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. विनंती करते. केलेले पेडांबे गावचे सुपुत्र आणि निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई hand over certificates and amazing gifts. I would like to request our former speaker of Chipluan, Mr. Shaukatbhai Mukadam, to do the honor. First, I would like to call Ms. Janaya Mandar Shinde.
आचार्य सत्यम संगम जाधव, शिंदे यांना सर्वात प्रथम मी अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख शिंदे वहिनी त्याचबरोबर आमचे मित्र मंदार राजाराम शिंदे चे निवृत्त पोलीस अधिकारी सरपंच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित बंधू आणि भगिनी, मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो की इंग्लिशमध्ये कमी शिकलेल्या माणसाला इंग्लिश शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा योग आला. त्याचबरोबर गेली 35-40 वर्ष मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे पण एवढे मोठं शील्ड मला कुठंच भेटलं नाही आणि ते भेटलं त्याच्यावर माझे जे मार्गदर्शक होते ज्यांनी मला राजकारणामध्ये हात धरून घेतलं सामाजिक कारणामध्ये ते राजाराम शिंद्यांचा फोटो आहे. याच्या आधी जे मला शील्ड मिळाले त्यांचा मी सन्मान करतोच पण त्याच्यापेक्षा जास्त या शील्डचा सन्मान करून सगळ्या शील्डच्या जे घरी ठेवलेत त्याच्यामध्ये हे मी शील्ड ठेवणार आहे त्याचं मला समाधान आहे. आज आपण या ठिकाणी आलो काही नवीन लोकांना माहिती नसेल. आता ज्या रस्त्यावर आम्ही जातो आहे आणि झटकन इथं आम्ही मंदारमध्ये येतो आहे किंवा आणखीन खेडेगावात जातो आहे आणि ज्या रस्त्यावर आम्ही डांबर टाकतो आहे ते सगळे रस्ते राजारामराव शिंदे यांनी रोजगार हमीतून केलेले आहेत. मग जेवढे त्याच्यानंतरचे आमदार झाले त्याच्यापेक्षा जास्त श्रेय राजाराम शिंदेला द्यायला पाहिजे की त्यांनी वाडीवर पहिले कच्चा रस्ता नेला. आता जर रस्ता न्यायचा झाला तर माझ्या घराकडे रस्ता पाहिजे पण तो माझ्या जागेतून नाही पाहिजे, तुम्ही दुसऱ्याच्या जागेतून माझ्याकडे आणा असे तेव्हा बरेच वाद होते पण त्या आप्पाच्या शब्दाला किंमत होती आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत होती त्याच पद्धतीने आम्ही काम करतो आहे आणि आज मी ज्या ठिकाणी या ठिकाणी जो उभा दिसतो आहे ते त्यांच्यामुळं उभा दिसतो आहे. कुठल्या गावात गेल्यानंतर कशी बैठक घ्यायची, लोकांना कशी कन्व्हिन्स करायची, विकासाची कामं कशी करायची त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि आम्ही त्यांच्यापासून शिकलो आहे आणि पहिल्यांदा तालुक्यामध्ये मला फिरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता ज्या ACच्या गाड्या आपण 25 लाखाच्या फिरवतो तसल्या गाड्या तेव्हा नव्हत्या, ते आमदार म्हणून त्यांना शासनाची गाडी होती, पंचायत समितीची गाडी, पुढं ते बसायचं आणि मागं 2 आडव्या सीटा होत्या त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते बसायचो, त्याला AC नाही काय नाही अशा पद्धतीचं काम तेव्हा त्यांनी तालुक्यामध्ये केलं आहे. आणि एक वजन होतं जसं आपल्या कोकणातल्या अंतुलेसाहेबांचं वजन आहे होतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणून, तसंच राजाराम आपांचं वजन होतं. कुठल्या मंत्र्याला भेटायला जायला मी बरेच वेळेला गेलो आहे, त्यांना अपॉइंटमेंट घ्यायला लागायची नाही, डायरेक्ट दरवाजा उघडून ते आज जायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. एक प्रसंग मला आठवतो आहे, ते मग आम्ही अंतुलेसाहेबांच्याकडे गेलो होतो, चिपळूणचे बरेच लोक होते त्याच्यामध्ये, एक गट होता तो त्यांच्या विरोधी होता, त्यांनी काय केलं नाही ते आता दिसत पण नाहीत कुठं, त्यांचं नावही कुठं नाहीत. आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी नदीतलं जे पाणी उचलतो शेतकरी आणि त्याचे जे पैसे भरायला लागतात तर ते पैसे भरायला लागतात आम्हाला, हे आप्पांनी राजा आपलं जेव्हा अंतुलेसाहेबाला सांगितलं तेव्हा अंतुलेसाहेबांनी अधिकाऱ्यांना बोलवून तिथल्या तिथं ते रद्द करून घेतलं. आणि म्हणून आज जे तुम्ही पंप लावता, इथं जे शेती लावलेली आहे, पेड्यामध्ये जे केली लावलेली आहेत, तेव्हा तो घर रद्द झाला होता. तर नंतर शासनाचा काय GR बदलला आता काय परिस्थिती आहे मला माहिती नाही. आता हे मुलांच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे, आता इंग्लिशची फार मोठी आवश्यकता आहे. आता हे मोबाईल आहे, पूर्वीची अशी आहे की माझी 2 मुलं एका हायस्कूलमध्ये शिकलेत, तर आमचं वेहरे आजोर आहे, त्याला मी सांगितलं ST आजोरामध्ये जा, त्याला मराठी बोर्ड वाचता आला नाही, तो आजोरात जाण्याच्या ऐवजी फोफलीच्या गाडीत बसला आणि तो फोफलीत गेला आणि म्हणाले आजोर कुठे आहे ते सापडत नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे आपण ह्याला इंग्लिश शिकूया पण त्याच्याबरोबर मराठीही आलं पाहिजे, त्याचीही आवश्यकता आहे. त्याचं कारण असं आहे, आता मी एक हायस्कूल चालवतो, सह्याद्री शिक्षण संस्थेचा इंग्लिश हायस्कूल आहे, माझ्या 11वी 12वी जी मुलं झालेली आहेत इंग्लिशमध्ये त्यांना आपण मराठी मोबाईल सांगितलं घ्या म्हणून, तर 94-23 माझा नंबर आहे घ्या सांगितलं घेता येत नाही, ते म्हणतात इंग्लिशमध्ये सांगा. तर आमचं ठीक आहे, आम्ही काहीतरी विचार करून सांगतो पण ज्यांना इंग्लिश येत नाही ते कसं सांगणार. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की त्या पद्धतीने सुद्धा त्यांना थोडंसं मराठीसुद्धा आलं पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रातला कारभार हा मराठीमध्ये चालतो. आता परिस्थिती अशी झालेली आहे की सगळ्या ज्या शाळा आहेत, हे इथलं आपलं हायस्कूल आहे, सतीवरचं हायस्कूल आहे, हे दसपटी विभागातले सगळे जे लोक आहेत ग्रामीण भागातले
ते शहरामध्ये येऊन राहतात. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं की आपला मुलगा शिकला पाहिजे. आणि माझी एक भूमिका आहे, हे जे शिक्षक आहे, जे तहसीलदार आहेत, जे कलेक्टर आहेत, त्यांची मुलं शिकतात किंवा पास होतात 99%, म्हणून त्यांच्या मी सत्कारला कधीच जात नाही, कारण त्यांच्या घरातच अभ्यास आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा शिकला तर मी पहिल्यांदा तिथे जातो आणि त्याचा सत्कार करतो. हा भेदभाव नाही, पण त्यांनी जे शेतामध्ये कष्ट केलं त्याच्यातून त्यांनी जे मुलाला शिकवलं हे खरं त्याचं त्या पालकाचं कौतुक केलं पाहिजे. आणि मी अनेक वेळेला सांगतो की हे जे मोबाईलचा ज्यांनी शोध लावला आहे हे जरा गडबड आहे याच्यामध्ये. यांनी ज्या ज्याचा शोध लावला आहे तो विज्ञान आहे आणि ज्याला वापरता येत नाही ते अज्ञान आहे. सगळ्यात चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये दाखवली जात नाही. तुम्ही कुठेही जा, काही जा, आता आम्ही पर्यावरणाचे कार्यक्रम करतो, मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये आम्ही जातो, माझ्यावर अधिकारी असतात, इथं महिला भगिनी बऱ्याच आहेत. तुम्हाला कायदा माहिती नसेल, मी इथल्या एका कॉलेजला गेलो होतो आणि एका मुलीला विचारलं तू झाडं किती लावली, ती म्हणाली नाही पुढच्या महिन्यात माझं लग्न ठरलं आहे. पण तिला एक कायदा माहिती नाही, जरी लग्न ठरलं आणि काय झालं तर मुलीनी मुलाच्या म्हणजे बापाच्या घरी जर झाडं लावली तर जेवढा कायद्याने अधिकार मुलग्याचा आहे तेवढाच मुलीचा अधिकार आहे. उद्या तू नवऱ्याच्या घरी गेलीस आणि हापूस आंबे जर इथं लावलेस आणि काढायला जर घडी भेटला नाही तर नवऱ्याला घडी म्हणून आणता येईल. हा केवढा मोठा सन्मान आहे, हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी पतंगराव कॉलेज, पतंगरावांचं जे कॉलेज आहे तिथं मला एकदा लेक्चर द्यायला बोलवलं होतं. पर्यावरणावर आम्ही जास्त काम त्याच्यामध्ये करतो. हे राजकारणाचं काहीतरी थोडंसं इकडं तिकडं सोडून दे, आता ते सगळी गडबड आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात काय बोलण्यात अडचण आहे. तर तिथं लेक्चर द्यायला आले होते, ते मोठे मोठे टाय सूट बूट घालून सगळे इंग्लिशमध्ये बोलत होते. मी बोललो आता माझी इथं फजिती होणार, कोकणातल्या विद्यार्थ्यांनी मला तिथे नेली होती आणि म्हणून मी त्यांना एक योजना सांगितली. हे आपल्या कोकणामध्ये एक पाणलोट क्षेत्र योजना आहे, ती मी त्यांना मराठीमध्ये सांगितली. पाणलोट क्षेत्र योजना म्हणजे ती अशी आहे, ते खेडेगावातल्या लोकाला गेल्यानंतर सांगितल्यानंतर ते समजत नाही. तर त्याचा साधा आणि सोपा विषय आहे, दोन माणसं समोर उभी करायची, एक माणूस डोक्यात केस असलेला आणि एक डोक्यात केस नसलेला. ज्याच्या डोक्यामध्ये केस आहे त्याच्या डोक्यावर जर खोबरेल तेल लावलं तर त्याच्या डोक्यात राहतं, आणि ज्याच्या डोक्यामध्ये केस नाही त्याच्या खोबरेल तेल लावलं ते थोबड्यावर येतं, त्यालाच म्हणतात पाणलोट क्षेत्र. अशा पद्धतीच्या ज्या योजना आपण खेडेगावामध्ये सांगितल्या. आता बघा, मुलांना मुलांनी बघितलं पाहिजे, आत्ता जर कुत्रा रस्त्याने जाते तो एवढी जीभ बाहेर काढतो, भविष्यात आपली परिस्थिती ती येणार आहे. जिथं ज्याच्या फर्स्ट भागामध्ये झाडं आहेत जिथं हे आहे तिथं बघा, ही पंख्याची जी हवा ही याचा काही उपयोग नाही, ही फक्त गर्मी बाजूला करण्याचं काम करते. पंख्याची जी हवा आहे ती, आणि जी नैसर्गिक झाडाची हवा आहे ती दोन कामं करतं, ऑक्सिजन पण देतं आणि हवाही देतं. एक पिंपलाचं झाड 25 लाख रुपयाचं रोज ऑक्सिजन देतं, 25 लाख रुपयाचं. ह्याला बँकेत पैसे भरायला लागत नाही. वडाचं झाड पण तसंच आहे. आता बघा, आपल्या महिला भगिनी इथं बऱ्याच आहेत म्हणून मी सांगतो, आपण काय वडाची पूजा करतो वटपौर्णिमाला आणि म्हणतो हाच नवराच हाच जर मी आम्हाला मिळून देत असलं नाही, ते वडाची फान तोडल्यानंतर ती जर तुम्ही लावली, फान क्रॉस करायची आणि लावायची ती फान जगते, ती जर फान जगली तर तो नवरा साथ जर मी तुम्हाला मिळेल, आणि ती जर फान मिळली तर त्या नवऱ्याची काय गॅरंटी तुम्ही करू नका, त्या फान मरायच्या आधी तो नवरा मरेल. हे अशा पद्धतीचं आपण लोकांना ते सांगितलं पाहिजे. आता तुळशीचं रोप, आता सर येईपर्यंत मी बोलतो 2 मिनटं, इथे आलेत ते. आता तुळशीचं रोप आहे ते एक घराजवळ लावतो, सत्यनारायणच्या पूजेला एवढं मोठे पत्रिका छापतो, पण सकाळी 5 वाजता उठून शेजारच्या दारातले जाऊन तुळशीचं पान आणून पूजेला वापरतो. तसली काय पूजा ईश्वर मान्य करत नाही. तर तुळशीची झाडं घराजवळ 50 लावली तर कुठे बिघडते? त्या तुळशीच्या रोपांनी जर घराचे कॅन्सर होत नाही. आता बघा, कोरोनामध्ये मी बारकाईने बघितलं, ज्याच्या घराजवळ जास्त तुळशीची झाडं होती त्याला कोरोना झाला नाही. आता हे पूर्वीपासूनचं सांगण्यात आलेलं आहे सगळं, हे सगळं आपण केलं पाहिजे. आणि आता बघा, आपल्या देशातली माती परदेशामध्ये चोरून नेत आहे. मी एकदा एअरपोर्टला गेलो होतो माझ्या मुलाला सोडायला, तर एक बॅग एका माणसाच्या हातामध्ये होती आणि त्यांनी ती पाठीवर बॅग ठेवली आणि जोड असं. मी म्हणलं काय याच्यामध्ये, ते म्हणजे माती आहे, इंडियातली माती आम्ही कोविडला नेतो आहे. कशासाठी? ते म्हणाले कुंडीमध्ये ठेवतो आम्ही, आणि कुंडीमध्ये ठेवल्यानंतर तिथं रोप लावल्यानंतर ते होतं, तिकडं सगळं वाळवंट आहे. म्हणजे या मातीला किती महत्त्व आहे ते बघा, आपल्या मातीला किती महत्त्व आहे ते बघा, पण आपण त्याची काळजी करत नाही. आत्ता चिपळूणमध्ये पाणी एवढी टंचाई पाणी आहे की जवळजवळ 50 गावांमध्ये प्यायला पाणी नाही, आणि फक्त ह्यांच्याकडे 2 टँकर आहेत, पाणी करून लोक मारायला लागलेत. आता आपण ग्रामपंचायत सरपंच मॅडम, तुम्ही पिंजरे बसवले असाल त्याच्यात तुम्ही ज्या खाल्या बाटल्या टाकतो, जर आपण झाडं लावली नाही तर पाऊस लागणार नाही, आणि मग ते खाल्या बाटल्या टाकल्या त्याच्यावर लोक घसरतील, ते बुच्चं उघडतील, त्याच्यातलं थेंबथेंब पाणी पितील आणि मरतील. मी अनेक वेळा सांगतो, आता हे आपल्याला सांगायला नको, मुलांना सांगायला पाहिजे. ऑक्सिजन जर आपल्याला भेटलं नाही तर भविष्यात एक परिस्थिती अशी येईल की गॅस वेल्डिंगच्या सिलेंडरचे ते घरात ठेवायला लागतील. त्याला 2 तोटे असतील, एक तोटी बापसाच्या नाकात, एक तोटी आयशीच्या नाकात. त्यांनी ते गॅस घेतील, बाकीची सगळी घरातली माणसं मरून जातील. हा भविष्यातला धोका आपण ओळखला पाहिजे. आता बघा, मी एका ग्रामसेवकाच्या लग्नाला गेलो होतो, तिथं मला त्यांनी सांगितलं, वस्तीला झालं, ते म्हणाले आंघोळीला पाणी दिलं, म्हणाले साबण नाही.
मी बोलो असं कसं अंगोली साबण नाही, तर त्यांनी सांगितलं जर इथं साबण लावला आपण आणि साबणाचा फेस आहे तो त्याच्यामध्ये जर गेला या त्या मुलं त्या प्रतिज्ञापत्राशी मी कायम राहतो आहे. आणि आता सर आलेले आहेत, ज्या पद्धतीने राजाराम शिंद्यांनी तालुक्यामध्ये काम केलं, निकम साहेबांनी काम केलं, नाना जोशींनी काम केलं, त्याच पद्धतीने चुकून कुणाचं नाव राहिलं असेल आमदारांचं, पण त्याच पद्धतीने शेखर सरसुद्धा त्याच पद्धतीने काम करतायत. अनेक योजना त्यांनी ह्या ठिकाणी राबवल्या आहेत. आणि एक लक्षात घ्या, निकम साहेबांनी जर स्वस्था काढल्या नसत्या, राजाराम शिंद्यांनी जर स्वस्था काढल्या नसत्या, तर सकाळी उठून आपल्याला कुणाच्या तरी दारात उभं राहायला लागलं असतं. पण आज ह्या आपल्या स्वस्थ आहेत, स्वाभिमानाने आपण आपल्या घरातल्या स्वस्थेत आपण ताठमानाने उभं राहू शकतो. सह्याद्री शिक्षण संस्थेचे बरीच स्वस्थ आहेत. आणि सर तुम्ही येण्याच्या आधी मी राजाराम शिंद्यांचाही उल्लेख केला, निकम साहेबांचाही उल्लेख केला. बघा ह्या सगळ्या ज्या स्वस्थ आहेत, या स्वस्थेच्या आपण सगळ्या लोकांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि आज मी इथं आल्यानंतर मी भारावून गेलो की आप्पांचे आणि माझे एवढे संबंध जसे निकम साहेबांचे होते. निकम साहेब एवढे मला मानायचे आणि काय असेल ते मी निकम साहेबां जेव्हा मला मिशी नव्हती तेव्हा मी निकम साहेबांच्याकडे गेलो आणि त्यांना मी सांगितलं कंबसाहेब हायस्कूल काढायचं आहे. तेव्हा निकम साहेब हसले, कारण हायस्कूल काढणं सोपं नाही, तर शिक्षकांचा पगार त्या स्वस्थेने किंवा त्या गाववाल्यांनी द्यायचा असतो आणि ती परिस्थिती आमची नव्हती. मग निकम साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडं मी हायस्कूल सत्ती हायस्कूलची भागशाळा काढतो, आता आमच्याकडं चांगल्या पद्धतीचं मराठीचं पण आणि इंग्लिशची पण शाळा त्या ठिकाणी कंबसच्यामध्ये चालू आहे. आणि या ठिकाणी राजाराम शिंद्यांनी ही जी उभं केलं हे सगळं तुमची आमची स्वस्थ आहे, राजाराम शिंद्यांचं नाव आहे, ही स्वस्थ आपल्या घरातली अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजेत. इथं विद्यार्थी आणले पाहिजेत आणि माझी खात्री आहे या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत ते डॉक्टर वकील इंजिनियर होतील. आणि आता एक मानसिकता अशी झाली की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, तसं नाही, तो कृषी अधिकारी पण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन्ही कामं होतात, देशाची सेवा पण होते, पगार पण भेटतो आणि अधिकारी पण होतो. आणि तो कृषी अधिकारी झाल्यानंतर उद्या तहसीलदार कलेक्टर होऊ शकतो. आपल्याला झाडं लावण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी ह्याच्या आधी बरंच बोलले, सरांनाही जायचं आहे, आत्ता ते बाहेरून आलेले आहेत. आणि म्हणतात हे तुम्ही काही चिंता करायची कारण नाही, ही स्वस्था तुमची नाही, ही आमची आहे, कधीही हाक मारा, आमची आहे. म्हणजे मी काही डोनेशन कमी करायला सांगणार नाही, ते घ्यायलाच लागतं, त्याशिवाय काही स्वस्त चालत नाही. आता आम्ही साधारणला पण भरपूर त्रास देतो, ह्याचे पैसे कमी करा, त्याचे पैसे कमी करा, पण लोकांनीसुद्धा आपण मानसिकता बदलली पाहिजे. जो गरीब आहे त्याच्यासाठी गेलं पाहिजे. आता गरीब राहतात बाजूला आणि श्रीमंतच लोक येतात, 25 लाखाची गाडी घेऊन येतो आणि मला सांगतो शेखर सरांच्या इकडे चला माझ्या पोरग्याचं ॲडमिशन कर, म्हणजे डोनेशन कमी करा, हे असली भूमिका काय बरोबर नाही. हे टाटा बिर्ला आणि नाना जोशीने एकदा सांगितलं होतं भाषणात हे नोकऱ्या मागायला आलं मुलं की सांगतात दहावी नापास, दहावी नापास. त्यांनी सांगितलं शासनाने असली काही दहावी नापासवाल्याची अजून योजना काढलेली नाही आहे, जी जेव्हा निघेल तेव्हा आम्ही तुम्हाला नोकऱ्या लावू. आणि टाटा बिर्लानी जर गरिबी हटवायची ठरवली तर त्यांनी वाटाचे पैसे ठरवले ते प्रत्येक माणसाच्या 2-2 रुपये वाटणीस येतील, टाटा भिकारी होईल, पण 2 रुपये ज्यांना दिले तो काय श्रीमंत होणार नाही. ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. गरिबांसाठी ही स्वस्त आहे, ज्याच्याकडे पैसे नाहीत शेखरचासुद्धा अनेक लोक शिकवतात. त्याच पद्धतीने राजाराम शिंद्यांच्या सुद्धा मी यायचो तेव्हा अनेक गरिबांना सहकार्य केलेलं आहे. त्यांनी अनेक स्वस्थेमध्ये या दोन्ही स्वस्थेमध्ये सह्याद्री असेल, मंदार एज्युकेशन, हे स्वस्थेतले लोक जिथे शिकलेले लोक अनेक फॉरेनमध्ये गेलेले आहेत, ते आम्हाला अभिमानाने सांगतात की आम्ही या स्वस्थेमध्ये शिकल्यामुळं आम्हाला एवढा पगार भेटतोय. आणि म्हणून निकम साहेब असतील, राजाराम शिंदे यांनी नुसतं शिक्षण दिलं नाही तर कुटुंब उभं करण्याची भूमिका त्यांनी जी घेतली. आणि खरोखर हे आपले लोक आहेत, आपल्याला पुण्यात जायला नको, कोल्हापुरात जायला नको, सांगली जायला नको, कुठं जायला नको, इथं जर आपली मुलं पाठवली तर आपल्याला लक्ष ठेवता येईल मुलगा खरोखरच कॉलेजला गेला आहे की कुठं आणखीन मोबाईल घेऊन आणखीन कुठे गेला आहे. हल्लीची परिस्थिती फार बिकट आहे. परवाच्या दिवशी मी घरी गेलो तेव्हा माझी बायको रडत बसली होती आणि समोर टी व्ही चालू, माझ्या लक्षात येणं आहे नेमकं काय आहे ते. टी व्ही चालू आणि बायको रडते, मी तिचे वडील आहेत. मी बोललो काय तुझे वडील गेले काय, तुझा बापूस गेला काय? ती बोलली नाही. मग टी व्ही चालू आहे ना रडतेस कशाला? ते बोलले नाही, तर सिरियलमध्ये त्या बाईचा बापूस मिळाला. अहो त्यांचं कामच आहे, ते पैसे घेतात, ती सिरियल काढतात. तुम्हाला जेवायला घरात आहे चांगलं आणि शौकत मुखाचं जे म्हणजे बायको रडते, ते बाकीची त्यांच्या बायकांची काय परिस्थिती होईल, ही काय आहे माझ्या सांगायचं काय आहे. टी व्ही चालू करतोय आपण, सिरियल बघतोय, मुलं अभ्यास करतात, इकडे जाहिरात लागली की आपण मुलांच्याकडे बघतोय, मग मुलं तिकडे बघतात. हे आतलं काय करू नका, ती सिरियल बंद ठेवा, लागली तर त्या टी व्हीला आग लावा. आणि कधी काय जर चांगलं असेल तर योजनेची माहिती असेल ते बघा. सर आता एक GR असा आला आहे तुम्हाला माहितीच आहे आणि ते तुम्हीच केलं आहे. आता बघा इथे सरपंच आहेत म्हणून सांगतो, पूर्वी सरपंच झाल्यानंतर पोस्टमार्टम करायला लागायचं, ते सरांनी करून घेतले, आता पोस्टमार्टम करायची गरज नाही. तुम्ही सरकारी हॉस्पिटलला न्यायचे 2 लाख रुपये कृषी अधिकारी देणार, कसलं पोस्टमार्टम करायचं आहे सरपंच आल्यावर?
त्याच्यामुळं ते त्यांनी अधिवेशनमध्ये प्रश्न मांडून केलं. महिला भगिनी दुर्दैवाने डिलेवरी करताना जर मृत्यू पावली तर तिला ताबडतोब शासनाने 2 लाख रुपये द्यायचे आहेत. ह्या योजना ज्या असतील त्या मोबाईलमध्ये आहेत, याचे जी आर आहेत. तुम्ही कधीही आम्हाला फोन करा, कधीही आम्हाला बोलवा. सरपंच मॅडम, तुम्ही इथं आहात, अधिकाऱ्यांची मानसिकता काम करण्याची थोडी कमी असते, तर ग्रामसेवकांनी सांगितलेलं सगळंच ऐकायचं नसतं. किंवा मी सभापती असताना तेच केलं, मी अधिकाऱ्यांचं जास्त ऐकायचं नाही. कायदा मोडायचा नाही, पण कायदा वाकवायला हरकत नाही. लोकांचं हित असेल तर संजय गांधीची असेल काय असेल, आणि या संस्थेला आपण मदत केली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे ज्या शिक्षण संस्था आहेत त्याला ग्रामपंचायतीचा कर घेतले जात नाही. आता शासनाचा नवीन जी आर आहे, तुम्ही बसा, तुम्ही आपल्याला ह्या सगळ्या लोकांना मदत करायची आहे. तुम्ही ठरवा, ग्रामसभेत ठरवा, ग्रामसभेत ठरवा, आणि या संस्था सह्याद्री शिक्षण संस्था असतील, ही आपली राजीराम शिंदे ह्या संस्था सगळ्या आपल्या आहेत, त्या चौकत मुकादामाच्या आहेत, तुमच्या आहेत. ह्या सगळ्या आपल्या संस्था असून ह्या ठिकाणी करूया, आणि जास्तीत जास्त मुलांना कशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी देता येईल त्या पद्धतीने करू. आमदार साहेब आहेत, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. काही करण्याचं काय चिंता करण्याचं कारण नाही, कारण राजीराम शिंदेंचे, निकम साहेबांचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत. मी जे आत्ता जे बोलतो आहे ना ह्या ठिकाणी, तर नवीन माणूस माझ्या एवढा कोण बोलू शकणार नाही, का ते बोललेले मी ऐकलेलं आहे. मग ते राजीराम शिंदे असतील, निकम साहेब असतील, आणि त्याच्यातनं आम्ही शिकलो आहे म्हणून मी बोलतो आहे. तरीसुद्धा माझी उंची कमी असली, काय बोलताना चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही आता हे बघा, यांनी या ठिकाणी गुच्छ्या दिला आणि त्या ठिकाणी गुलाबाची फुलं आहे. आम्ही ते घेतल्या मी वास घेतला त्याचा. एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, तिथं प्लास्टिकचं फूल दिलं. ते प्लास्टिकच्या फुलाचा मी वास घ्यायला गेलो, त्याच्यात होता ढेकून ते गेला माझ्या नाकात. त्यामुळं या प्लास्टिकपासून लांब राहिलं पाहिजे. आणि आता बघा, 200 रुपये किलो वांगी सांगतात, 100 रुपये 150 रुपये किलो डांबी सांगतात, काय आपल्या घराजवळ होत नाही? अहो त्या आंघोळीच्या पाण्यावर होतात. मी तुम्हाला पाहिजे त्याला 180 रुपये देईन, माझ्यापेक्षा उंचीला एवढी कमी, पण त्याच्यावर 12 महिने शेवगे येतील, वांगी येतील, हे केलं पाहिजे. घरात एक माणूस कमवणार आहे, लग्नाची पाकिटं, बारशाची पाकिटं, इकडं जायचं आहे, मामाच्या जायचं आहे लग्न, तो काय करणार, किती पगार घेणार तो माणूस? आणि म्हणून महिला भगिनीने बचत गट काढून त्यांना मदत केली पाहिजे. शासनाची योजना आहे, अजितदादांनी, शरद पवार साहेबांनी, या सगळ्या लोकांनी योजना आणलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे त्या बँका पैसे देतील, आणि घरी भाजीपाला करा, तुमच्या नवरा असेल, भाऊ असेल, त्याच्यावर पगार मिळणाऱ्यांचा लोड कमी करा, आणि चांगल्या पद्धतीचे करा. आमच्या तिकडं खांडातमध्ये एक मी सांगितलं, नुसतं लग्नाला जायचं नाही, एवढ्या पिशव्या आणा. त्यांनी एवढ्या पिशव्या आणल्यात, त्याच्यात एक पेड्याने ते चॉकलेट टाकायचं, तांदूळ पसरायचे, त्याला कलर लावायचा, फक्त त्याच्यावर कुत्र्यापासून सावध राहायचं, बाहेर सुकत टाकायचं, आणि ते त्या पिशवीत भरायचं. आणि गावात लग्न असेल त्यांना सांगायचं, आमच्या पत्रावरल्या घ्या, हे अक्षयचे तांदूळ आमच्याकडे घ्या, तर आम्ही लग्नाला येऊ. गावात बसल्या बसल्या तुम्हाला पैसे मिळतील. 4 पैसे कमवण्याची भूमिका सगळ्यांनी तुम्ही ठेवा, आणि मग आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची कमी पडणार नाही. एवढंच या निमित्ताने मी सांगतो, आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराज. करून देणं म्हणजे माझं भाग्यच. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शेखरजी निकम सर यांचा मंदार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन सन्माननीय मंदार राजाराम शिंदे सर यांनी शाळा श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी विनंती करते. च्या माध्यमातून पार पडलेल्या छोट्या मुलांच्या समर कॅम्पच्या समारोपाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाला किंवा त्या मुलांना शुभेच्छा देण्याच्या साठी उपस्थित असलेल्या श्रीमती शैलजाताई शिंदे या, आता मी आलो त्यावेळी आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकत होतं, खरं म्हटलं तर शौकतभाई बोलल्यानंतर पुढच्या व्यक्त्याला काय बोलायचा संधीच राहत नाही. ते चिपळूण तालुक्याचे सभापती म्हणून ज्यांनी काम केलं ते शौकतभाई मुकादम. ह्या संस्थेच्या निमित्ताने एक वेगळं काम पूर्वीपासून करत होते, आणि आता संस्थेच्या डेव्हलपमेंटसाठी ज्यांनी लक्ष द्यायचं ठरवलं ते मंदारजी शिंदेसाहेब, चंदनजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर गायत्रीताई कुळे सरपंच पेडांबे, विकासजी गमरे आमचे सरपंच कळंबस्त, उपस्थित असलेले आपण सर्वच मान्यवर, माझ्या सगळ्याच भगिनी
छोटे बालमित्र बंधू आणि भगिनी, मंदार एज्युकेशनच्या ही संस्था स्वर्गीय राजाराम शिंदे साहेबांनी त्याची सुरुवात केली. सुरुवातीलाच मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, त्यांना वंदन करतो, कारण त्या काळात खऱ्या अर्थाने आपली गरज होती. ग्रामीण भागामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज चालवणं आणि सुरुवात करणं हा तसा तेव्हाचा धाडसी निर्णय होता. यदाकदाचित हे कॉलेज जर त्यांना शक्य होत, कारण त्यावेळी आतासारखी परिस्थिती नव्हती, एखाद्या अर्जावर सगळ्या गोष्टी साध्य होतात. मुंबई किंवा वाशीसारख्या ठिकाणी हे जर कॉलेज काढू शकले असते तर आज खूप मोठ्या पद्धतीने संस्थेचा आर्थिक फायदा देखील त्या माध्यमातून झाला असत. पण तो राजाराम शिंदे साहेबांचं एक इच्छा होती की माझ्या ग्रामीण भागातील, माझ्या परिसरातील मुलं शिकली पाहिजेत, ती पुढं गेली पाहिजे. आणि म्हणूनच त्या काळात इंजिनिअरिंग कॉलेज झालं, पॉलिटेक्निक झालं, इतर कॉलेजेस झाली. स्वर्गीय वसंतदादांनी विनाअनुदानित धोरण ज्यावेळी निश्चित केलं, त्याचा पहिला ज्यांनी सुरुवात करायची संधी ज्यांना मिळाली त्यामध्ये हे मंदार एज्युकेशन. आणि मग त्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक मुलं, ज्याची शिकण्याची ऐपत नसलेली अनेक मुलं, या कॉलेजच्या माध्यमातून शिकून आज परदेशापासून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय, धंदा आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. ही संधी होती. आता अनेक कॉलेज झाली, ठीक आहे, पण त्यावेळी ती गरज होती आणि ती गरज ओळखून त्या त्यावेळच्या गरजेनुसार हे कॉलेज त्यावेळी झालं. जसं शौकतबाईंनी सांगितलं की स्वर्गीय नानासाहेब असतील, स्वर्गीय बाळासाहेब माटे असतील, स्वर्गीय निकमसाहेब असतील, राजाराम शिंदे असतील, वसंतराव शिंदे साहेब असतील, ही सगळी मंडळी त्या काळात राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायची. परंतु एखादं डेव्हलपमेंटचं काम असेल, एकमेकाशी एक काही अडचण असेल, त्यावेळी कोकण आणि आपल्या भागाचा परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने कायमस्वरूपी एकत्र देखील असाय. आणि मग त्यातूनच जशी मंदार झाली तशी सह्याद्री शिक्षण संस्था पण स्वर्गीय निकमसाहेबांनी त्या काळात चालू केली. यामध्ये अनेक कोकणातले आणि त्याचबरोबर नंतरच्या काळात मानेसाहेबांनी देखील इंजिनिअरिंग कॉलेज चालू केले. या सगळ्या माध्यमातून आपली मुलं शिकली पाहिजेत हाच एक उद्देश होता. आणि खऱ्या अर्थाने तो उद्देश आज आपल्याला जर आपण त्याचं सिंहावलोकन केलं तर निश्चितपणे सार्थ झालं. मधल्या काळात अनंत अडचणी आल्या. या अडचणींना तोंड देत सर्व शिंदे कुटुंबीय ठामपणे या सगळ्यामध्ये उभं राहत एक चांगल्या पद्धतीने टिकाव धरण्याचं काम देखील आपल्याला, कारण स्वर्गीय राजाराम शिंदे साहेब आपल्याला सोडून गेल्यानंतर हे सगळं शैलजाताई असतील, मंदारजी असतील, सर्व शिंदे कुटुंबीय असतील, यांनी खूप धडपड करत, मेहनत करत ही या इथे हे सगळं विश्व निर्माण करण्याचं काम. एखाद्या ग्रामीण भागात एखादी संस्था चालवणं ही सोपी काम गोष्ट नाही, कारण तिथं प्राध्यापकांपासून येणाऱ्या मुलांपर्यंत ह्या थोडंसं ग्रामीण असलं की अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. परंतु ह्या सगळ्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं नाव त्यावेळी आपल्या संस्थेच्या माध्यमातून झालं. आता आज ह्या समर कॅम्प होत, ही मुलांच्या ॲक्टिव्हिटी वाढल्या पाहिजेत, लहान मुलांना एक वेगळ्या पद्धतीने ज्ञान देणं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा समर कॅम्प घेतले. मला अतिशय आनंद होतो की छोटे छोटे कॅम्प हे सातत्याने आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी झाले पाहिजे. काल परवा आमच्या इथेही छोट्या 3 वर्षाच्या जवळपासच्या मुलांचा छोटासा कॅम्प झाला. त्याही वेळी मी बघितलं की मुलांमध्ये अतिशय कलात्मक आणि विचार करण्याची आत्ताची प्रवृत्ती खूप आहे. लहान मुलं देखील एवढी ॲडव्हान्स आहेत आता, कारण 7व्या 8व्या किंवा 9व्या महिन्यापासून बऱ्यापैकी मुलांच्या हातात आया मोबाईल देतात, कारण त्यांना माहिती आहे मोबाईल दिला की पोरगं रडायचं थांबलं बघायची गरज लागत. आणि ह्यामुळे मुलं देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत. अर्थात हे चांगलं की वाईट मला माहीत नाही, पण मुलांचा जो त्यांचा IQ आहे तो वाढलेला आहे एवढं निश्चित. कारण आम्हाला आठवतं, मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझे वडील जेव्हा हॉस्पिटलला होते, राज्य बँकेचा मोबाईल त्यांच्याकडे होता, तो वाजायला लागला की मी आणि आमच्या ITI प्राचार्य आम्ही पळून बाहेर जायचो. का? तर घ्यायचा कसंच आम्हाला माहीत. मग आजच्या ह्या मुलांमधला फरक आहे, आता हा मुलांमधला फरक आहे. मग शिक्षकांना पण तेवढंच अपडेट करणं आजची गरज आहे,
कारण गुगलवर जर शिकवायला लागलात तर भूगोलमधला एखादा भाग शिक्षकाला पोरं सांगतील गुगलवर बघून कुठचं काय, आणि त्या स्टाफला पण ॲडव्हान्स होणं गरजेचं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचे स्टाफचे पण ॲडव्हान्स नॉलेजचे कोर्सेस सातत्याने आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की मंदारजी ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये आता जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत, पुढच्या काळात अजून चांगल्या गोष्टी ह्या माध्यमातून होतील. आपल्याला माहिती आहे, आपण नेहमी चर्चा करतो बिहारच्या राज्याची. बिहार हे आपल्या महाराष्ट्रापेक्षा मागासलेलं राज्य आहे, परंतु बिहारची मुलं यू पी एस सी आय पी एस सी ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्याने यशस्वी होत. त्यामधली काही कारणं आहेत. त्यातलं प्रमुख महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्याकडे शालेय म्हणजे लहान शाळा प्राथमिक शाळेपासून स्पर्धा परीक्षा खूप मोठ्या पद्धत, त्यांना सातत्याने या परीक्षेमध्ये लक्ष मुलांना द्यावं लागतं. त्यामुळे आपोआप त्या मुलांचा अभ्यास हा साधारण माध्यमिक शाळेमध्ये असल्यापासून यू पी एस सीचा होत. आम्ही कधी चालू करतो, आम्ही बी ए झाल्यानंतर ग्रॅज्युएशननंतर मग आता काय करायचं तर आपलं एम पी एस सी करू यू पी एस सी करू, ह्या सगळ्या ह्याच्यात 30 वय 35 वय होऊन जातं. मग घरातून तगादा येतो का पहिले आधी नोकरी कर मग कुठं जायचं आहे तिथं जा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी अशी शिबिरं की अतिशय आवश्यक आहे, ज्याच्यातून मुलं घडण्याचं काम होऊ शकतं. जसं ह्या मुलांमध्ये काही छंद असतील, खूप मोठे चांगले छंद असतील, काही गुण चांगले असतील, असं काय नाही की अभ्यासातच पुढे जाईल तोच मुलगा पुढे जातो. अनेक चांगले गुण जर डेव्हलप करायचं काम जर आपण केलं ह्या मुलांना छोट्या छोट्या, तर त्या त्या क्षेत्रामध्ये ती मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. पण ह्यामध्ये चिकाटी जिद्द ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. आम्ही शिकत होतो त्या आमच्याबरोबरची सगळ्यात शेवटच्या रँकला मुलं बसले काही होती. त्यातलं एकच उदाहरण सांगतो, गांगुडे नावाचा नाशिकमधला एक मुलगा आहे, तो अगदी शेवटी असायचा, कसा तरी पास व्हायचा व्हायचा नाही व्हायचा, आणि त्याच्यापेक्षा टॉपची मुलं पुढच्या रांगेतली. आता ही टॉपची मुलं कुठेतरी ॲग्रिकल्चर ऑफिसर ते म्हटले म्हणून ॲग्रिकल्चर ऑफिसर पण झाली, का ना आम्ही सगळे शेतीलाच शिकायला होतो, कोण ॲग्रिकल्चर झाला, कोण असिस्टंट झाला, कोण डी एच ओ झाला, काही अनेक कुठच्या कुठच्या ह्याला त्यातली काही मुलं गेली, कोण प्रोफेसर झाला. कारण प्रोफेसर विद्यापीठात त्यावेळी होणं सोपं असतं आणि प्रोफेसर झाला की फारशी तकतक पण राहत, कारण एम एस सीची मुलं असतात बरीचशी आपलं आपण शिकत असतात. पण हा गांगुर्डे हा मुलगा ज्याला सगळ्या बऱ्यापैकी विषयात एफ ग्रेड असायची सी असायची आणि कसं तरी मग उलटं सुलटं असायचं, ह्यानी स्वतःची आज नाशिकमध्ये जवळजवळ 1200 कोटीचा टर्नओव्हरचा पोल्ट्रीमध्ये प्युअर लाईनचा व्यवसाय, ज्या इंडियन कंपनीमध्ये दोनच आहेत, वेंकी एक आहे आणि ह्याचा ब्रँड, म्हणजे बारामतीच्या ॲग्रोला देखील हा कॉम्पीट करून वरच्या लेवलला. म्हणजे जो मुलगा वर्गात काही करू शकत नव्हता त्यांनी आज आर एन डीमध्ये असेल रिसर्चमध्ये असेल एवढं मोठं सक्सेस करू शकला, याचं एकमेव कारण म्हणजे पडेल ते काम करायची तयारी, कणखर मानसिकता, प्रचंड हार्डवर्क करायची तयारी, आणि किती अपयश आलं ते आपल्याला ते करायचं आहे, खचून न जाता तिथपर्यंत जाण्याची तयारी आणि ठेवल्यामुळे आज जवळजवळ 1500 ते 2000 मुलं बी एस सी एम एस सी आज त्याच्याकडे त्या व्यवसायाच्या अंतर्गत. म्हणून एक उदाहरण म्हणून सांगितलं की ज्याच्याकडे जे गुण आहेत ते जोपासणं, त्याला वाढवणं, त्याला चांगला आकार देणं, त्याला उकार देणं, आणि ह्याच्यातून माणसाला मुलांचं व्यक्तिमत्व घडवणं हे आपल्याला खूप बघणं गरजेचं आहे. थोडंसं महिला भगिनी इथं बऱ्याचशा स्टाफमधल्या आहेत सगळ्या, आज महिलांचीही जबाबदारी आहे की आपली मुलगी आपला मुलगा शिकला पाहिजे, विशेषतः ग्रामीण भागातील. आज मला आनंद आहे ह्या शासनाने सर्व मुलींसाठी 100% मोफत कुठचंही शिक्षण शिकायचं ते शिकण्याची संधी या निमित्ताने, तिचाही फायदा घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्याकडेही अनेक मुलं आहेत, आज आपण खाऊन पिऊन सुखी आहोत, पण अशी अनेक मुलं आहेत की एक वेळ जेवायचं काय ही चिंता आहे, पण ती धडपडतात आणि सुखी घरातली निवांत राहतात अशी परिस्थिती आहे, आणि तीच काहीतरी घडवण्याचं काम करतात. त्यामुळे आपणही खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. बऱ्याचशा गावागावामध्ये पण हल्ली शाळेत एक धपाटा मारला तर त्याची आई काय भांडायला येते बघाल. तर परवा आमचे भांडण एक सोडवलं शौकतबाई, ते आमचे पी टीचे सर आहेत,
अडनाईक सर म्हणून आहेत, त्यांनी टेबल शीट जात होते म्हणून एक धपाटा मारला, त्याची आईस आली भांडायला, माझ्या पण आली तक्रार की आमच्या पोरांचं काय झालं असतं, आमचं आम्ही बघितलं असतं, हा मारणारा कोण? आता हे जर झालं तर अवघड होतं ना. आता तुम्ही संस्था चालवताय, तुम्ही सगळे स्टाफपैकी पण बऱ्यापैकी दिसताय. आत्ता आपल्याकडेही तक्रारी करणारे पालकांची संख्या अशीच असते की गरम दूध गरम पाणी मिळालं नाही, जेवणात मीठ कमी होतं, अमुक तमुक, ती आईस जी फोन करते तान 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 तोच असतो. एखादा शिक्षक नाही ठेवला ते बिंदास, काय टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण त्याच्यासाठी पालक कधीच फोन करत. अशा मानसिकतेतून जात असताना आपल्याला ही मुलं घडवायची आणि चांगली घडवायची आहेत, एवढाच आजच्या माध्यमातून सांगायचं. मी मंदारजींना मनापासून धन्यवाद देतो की आपण मला बोलवलं, बऱ्याच दिवसांनी इथे येण्याची संधी मिळाली. तुमच्याकडे बघितलं की असं क्षणभर भास होतं राजाराम शिंदेनाच बघतोय का, त्यांची स्टाईल हसायची स्टाईल तीच, आणि असं आपलं काय कम्युनिकेशन नव्हतं फारसं. शिंदे साहेबांचं आणि माझं बऱ्यापैकी होतं, जरी निकम साहेब आणि त्यांचं थोडंसं काय डिस्प्युटेड असेल त्यावेळी, मला मी बऱ्यापैकी इथं नव्हतो, परंतु त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. या सगळ्या लोकांची ज्यांची नावं शौकतबाईंनी घेतली त्यामुळे नेहमी आम्ही गप्पा मारायचो, चर्चा असायची, त्यांच्याकडे बोलत राहिलं की असं बोलत राहावं असं वाटायचं की अनेक गोष्टी ते सांगायचे सगळ्या अनुभवातून. ह्या लोकांनी शून्यातून उभं केलं. काय यांची पार्श्वभूमी? यांनी काय राजकीय पार्श्वभूमी नव्हती, काही कोणी असं फार मोठं होतं अशातलंही भाग नव्हतं, फार मोठे उद्योगधंदे होते अशातलंही भाग नव्हतं. नाट्य संस्था चालवायची म्हणजे कसं आहे ते तुम्हाला माहीत आहे, किती स्वतःचं ओतावं लागतं. आणि ही संस्था चालू केल्यानंतर देखील प्रचंड प्रमाणात आपलं सगळं त्याच्यामध्ये ओतू, तेव्हाच कुठंतरी उभं राहण्याची प्रक्रिया होते. आणि मग ते काम करत असताना त्यांनी एक दिशा आपल्याला दिली. तुमची माझी जबाबदारी आहे की आपल्याला पुढं जायचं असताना या सगळ्या गोष्टी अंगावर घेऊन आपल्याला पुढं जावं लागेल. मला माहीत आहे कारण मी अनुभवलेलं आहे. कम्पॅरिझन आपल्यात होतं नेहमी, म्हणजे वडिलांची तुलना केली जाते. मला तर बऱ्याच वेळा ब्लॅकमेल केलं जातं, एखादा आला तर मध्ये तिला सांगणार निकमसाहेब असते तर आम्हाला असं केलं नाही असतं, तुम्ही काय करताय, असं होतं ते चालणार आहे. कारण आपल्या वडिलांची कामं एवढी आहेत की आपण तिथपर्यंत पोचणं हे सहज साध्य आणि सोपं काम नाही. त्यामुळे कम्पॅरिझन जरी झालं ते आपला एक वेगळा ठसा ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे. हातात हात घालून आपण काम करू, एक चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम ह्या माध्यमातून करू. आणि मला तरी आता वाटतं की इंजिनिअरिंगला पुन्हा बरे दिवस आले, चांगले दिवस येत आहेत. आज इथे आपण कॉन्सन्ट्रेट जेवढं करता येईल तेवढं केलं तर अजून जशी लांब लांबनं मुलं यायची त्या पद्धतीने आपलीही मुलं यायची. कारण शेवटी हे काय होतं, नेहमी निकमसाहेब पण सांगायचे की ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून तुम्हाला काढता आलं पाहिजे आणि ज्याच्याकडे नाही त्याच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. 40 मुलं फी पूर्ण भरत असतील, थोडी जादा भरत असतील, तर 20 मुलं त्यातनं शिकली जायची, शिकत असायची, तर ते सगळं समीकरण करत करत आपल्याला पुढं जायचं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण हा कॅम्प देखील भरवलं, जास्तीचा वेळ तुमचाही घेत नाही. मला 12:30 कार्यक्रम होता, थोडासा यायला उशीर झाला, त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करेन. कारण मी औरंगाबाद संभाजीनगरला होतो, सकाळी 5 निघायचं ठरवलं पण 5:30 वाजून गेले, तरी पण लोकांना 8-9 तास लागतात, मी 7 येण्याचा प्रयत्न केला. एक चांगल्या कार्यक्रमाला मला वाटतं बऱ्याच पहिल्यांदाच उपस्थित राहण्याची संधी आपण मला दिलीत, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद व्यक्त करीन. जी प्रेमाची मायेची शाल पांघरली त्यामागच्या तुमच्या भावना अतिशय महत्त्वाच्या आहे, आणि ह्या भावनांबरोबर आमचं असलेलं कर्तव्य, माझं असलेलं कर्तव्य हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ह्याची जाणीव ठेवून जेवढं जास्तीचं सहकार्य किंवा काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन. या सगळ्यामध्ये एकच सांगा असं की प्रत्येकाने, तुम्ही स्टाफ असाल, आम्ही संस्था चालवणारे असू, काही पालक असतील, काही अन्य लोक असतील, ह्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यातले दोष काय आहेत हे ओळखायची एक सवय लावली. मी म्हणजेच सर्वस्व, मलाच सगळं येतं, ह्याच्यात राहून चालत. आणि मग आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं, आता एक समजा एक कुटुंब आहे चांगलं, खाऊन पिऊन सुखी असतं कुटुंब,
का आपल्यापैकी कोणाला संधी मिळत असेल मला माहीत नाही की नवरा बायको एकत्र चहा प्यायला बसत असतील, असतील ते भाग्यवान आहेत, ते बसायचं ते, कारण ते भाग्यवान कुटुंब होतं, रोज सकाळी चहा प्यायला बसायचे. तर महिला भगिनी म्हटलं की मी असं म्हणत नाही, पण ती महिला भगिनी त्या नवऱ्याला कायम टोचत राहायची की ही समोरची बाई आहे तिला कायची आहेत, तिला घर स्वच्छ ठेवता येत नाही, कपडे वाळत घालता नीट येत नाहीत, कचरा ठेवत असते सगळीकडे, सातत्याने त्या नवऱ्याला सांगत बसाय. एक दिवस म्हणते आज त्या बाईला कोणीतरी सुधरवलेलं दिसतं, आज तिने सगळंच चकाचक करून ठेवलेलं आहे. त्या नवरा सांगतो असं काय नाही, आज आपल्या जी गॅलरीची काच आहे ती मी सकाळी उचलून उठून फक्त स्वच्छ करून ठेवली म्हणून तुला आज असं दिसतंय. म्हणजे आपण सातत्याने दुसऱ्याचे दोष काढत असतो, आपलेही दोष शोधले पाहिजेत, ते स्वीकारले पाहिजेत, त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, तर आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, कारण 3 देवरुखला कार्यक्रम आहे, आता निवडणूक आहेत त्यामुळे धावपळ आहे. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खूप चांगला कार्यक्रम आपण ह्या पद्धतीने चालू केला त्याबद्दलही मनपूर्वक आपल्या संस्थेचं अभिनंदन करतो. हे शिबिर छोट्या मुलांचं घेणं खूप सोपं नाही, हे ज्यांनी कोणी शिबिरार्थीला शिक्षक म्हणजे असेल सांभाळणारे त्यांनाच त्याचं काय किती कसरत करावी लागेल त्यांनाच माहिती आहे. तर त्यांनाही मनापासून खूप धन्यवाद देतो आणि इथं येण्याची या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमच्या संस्थेचे मार्गदर्शक सन्माननीय बी आर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या संस्थेचे चेअरमन त्याचप्रमाणे या ठिकाणी शौकतभाई मुकादम यांच्या समवेत आलेले ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचंही मंदार परिवारातर्फे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. आमच्या संस्थेचे चेअरमन सन्माननीय मंदार राजाराम शिंदे यांचेही संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक आभार. आमच्या मार्गदर्शक आमच्या आधारस्तंभ संस्थेच्या व्हाईस चेअरमन सन्माननीय श्रीमती शैलजा शिंदे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्यांचंही मी संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी निमंत्रित पालकवर्ग यांचेही मी या ठिकाणी मंदार परिवारातर्फे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.